चांगली स्पोर्ट्स ब्रा वापरणं, खांद्याचे जे स्नायू आहेत त्याचं बळ वाढवण्यासाठी जे काही म्हणजे एक्सरसाइज रुटीन्स आहेत ते केल्याने देखील काही महिलांना फायदा होतो. बरेचदा असं होतं की दुखत स्तनामध्ये असतं, म्हणजे त्याचा वेदनेचा भास स्तनामध्ये होत असतो, पण त्या वेदना उद्भवत कुठल्या तरी दुसऱ्या ठिकाणी असतं. ती डाव्या स्तनामध्ये दुखत आहे, पण ते स्तनामध्ये दुखत नसून छातीमध्ये दुखत होतं आणि ते हृदयविकाराचं लक्षण असल्याचं विश्लेषण केल्यावर समोर आलं. नमस्कार, डिजिटल प्रभातमध्ये आपण या विशेष भागामध्ये स्तनविकारतज्ज्ञ आणि ब्रेस्ट सर्जन डॉक्टर प्रांजली गाडगीळ यांच्याशी वार्तालाप करत आहोत. पुणे ब्रेस्ट केअरच्या डॉक्टर प्रांजली गाडगीळ यांच्या या वार्तालापाचा हा दुसरा भाग आहे. यामध्ये आपण आज पाहणार आहोत ते स्तनांच्या आरोग्याविषयीचे आणखी काही प्रश्न आणि त्याविषयीची चर्चा. तर डॉक्टर गाडगीळ, मला तुम्हाला विचारायला आवडेल की स्तनांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वेदना या अनुभवायला येतात आणि त्यामागची कारणं काय असतात, आणि महिलांच्या बाबतीत हे सगळं असल्यामुळं याचा मासिक पाळीशी मेन्स्ट्रुएशनशी काही संबंध वास्तवात असतो का? स्तनामध्ये दुखणं ही खूप म्हणजे एक खूप सामान्य लक्षण आहे. सहसा आणि तरुण महिलांमध्ये हे जाणवतं केव्हा की पिरियड्सच्या काही दिवस आधी, मासिक पाळी येणे अगोदर काही दिवस स्तनामध्ये दुखणं, एक दाटी येणं हे स्वाभाविक आहे. आणि सहसा पिरियड येऊन गेलं की हा त्रास कमी होतो. ह्या अशा त्रासाला आपण सायक्लिकल मॅस्टॅल्जिया असं म्हणतो. आणि स्त्रीच्या शरीरामध्ये जे हॉर्मोन्स असतात त्याच्या पातळीमध्ये होणारे जे बदल असतात यामुळे हा त्रास होतो. सहसा महिलांना हे बदल जाणवतात पण त्याचा फारसा त्रास होत नाही, पण काही महिलांमध्ये हा त्रास जास्त होतो. अच्छा. आणि यासाठी आपण महिला काही गोष्टी करू शकतात की ज्याने हा त्रास कमी होईल. उदाहरणार्थ आहारामध्ये कॅफेनचं सेवन, म्हणजे जे चहा कॉफी सोडामध्ये सापडतं, कॅफेन कमी केल्याने काही महिलांना हा त्रास कमी होतो. अच्छा. या व्यतिरिक्त चांगली स्पोर्ट्स ब्रा वापरणं, खांद्याचे जे स्नायू आहेत त्याचं बळ वाढवण्यासाठी जे काही म्हणजे एक्सरसाइज रुटीन्स आहेत ते केल्याने देखील काही महिलांना फायदा होतो. आणि या सगळ्या गोष्टींचा जर फायदा झाला नाही तर ह्या कंडिशनसाठी काही आपण औषधं देखील देऊ शकतो. तर असं हे सायक्लिकल मॅस्टॅल्जियाचं स्वरूप आहे. आता स्तनांमध्ये वेदना जाणवायला लागली आणि सुरुवातीला काही घरगुती उपचार केले, आईला विचारलं, मोठ्या महिलेला विचारलं घरातल्या, आणि तिथं सबसाईड करण्याचा प्रयत्न केला, पण मग या स्थितीमध्ये स्तनरोग चिकित्सकांचा सल्ला हा पेशंटने केव्हा घ्यावा? तर आता मी सांगितल्याप्रमाणे अगदी महिन्यातून काही दिवस स्तनामध्ये दुखत असेल तर हे अपेक्षित आहे, पण जर हे दुखणं सतत राहिलं, म्हणजे ज्याला आपण नॉन सायक्लिकल मॅस्टॅल्जिया असं म्हणतो, किंवा स्तनाच्या एकाच भागामध्ये सतत दुखत आहे ज्याला आपण फोकल मॅस्टॅल्जिया म्हणतो, म्हणजे सर्वत्र दुखत नसून एकाच ठिकाणी कुठेतरी दुखतंय, त्या दुखण्याबरोबर जर काही इतर लक्षण जाणवलं की बाबा दाटी आहे, गाठ आहे, स्तनाच्या त्वचेमध्ये लाली आली आहे, असं काही लक्षण जर ह्या दुखण्याबरोबर जाणवलं तर मात्र त्वरित स्तनरोग चिकित्सकांना भेटलं पाहिजे. कारण कधी कधी या तक्रारींचं जेव्हा आपण ह्या फोकल मॅस्टॅल्जियाचं जेव्हा आपण विश्लेषण करतो त्यात कधी कधी मग हे सिस्ट, ॲप्सिस आणि क्वचित कधीतरी स्तनाचे कॅन्सर देखील सापडतात. ओके. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे परत त्या मुद्द्यावरती मी येतो की अशा प्रकारचे मासिक पाळीमध्ये स्तनामध्ये दुखणं किंवा नॉन पिरियड पिरियडमध्ये स्तनांमध्ये दुखणं, याच्यातून स्तनांचा कर्करोग उद्भवू शकण्याची शक्यता कितपत असते? तर स्तनाचा कर्करोग तसं पाहिलं किंवा कर्करोगाच्या ज्या गाठी असतात त्या सहसा दुखत नाहीत. म्हणजे दुखणं हे स्तन कर्करोगाचं काही पहिलं लक्षण नाही आहे, आणि ही उलट दुर्दैवाची गोष्ट आहे. कारण सहसा दुखलं की महिला डॉक्टरांकडे जातात, पण स्तनात एखादी गाठ दाटी जाणवची दुखत नाही, त्याचा काही त्रास होत नाही, त्यासाठी उलट महिला समोर येतच नाही. एक्झॅक्टली. आणि त्यामुळे दुखणं हे स्तनाच्या कर्करोगाचं लक्षण नाही आहे.
म्हणजे प्राथमिक अवस्थेत कर्करोगाच्या गाठी दुखत नाही, पण जर स्तनाच्या कर्करोगाची गाठ वाढत गेली, त्याच्यात नसांची गुंतागुंत होत गेली, तर मात्र कर्करोगाची गाठ सुद्धा दुखू शकते. अच्छा, म्हणजे सांगायचं झालं की गाठ असेल तर ती दुखो अथवा ना दुखो तुम्हाला डॉक्टरांकडे हे जायचंच आहे. ओके, हा भाग महत्त्वाचा आहे. म्हणजे योग्य वेळी ब्रेस्ट केअरसाठी डॉक्टरची अपॉइंटमेंट घेणं आणि आपल्या शंकांचं निरसन करून घेणं हे सगळ्यात प्रिव्हेंटिव्ह मेजर म्हणून महत्त्वाचं आहे हे सांगाल. मला असं सांगा, एखाद्या पेशंटला स्तनांमध्ये काही विकार नसताना स्तनांमध्ये दुखू शकतं का? अशा केसेस आपण पाहिलेल्या आहेत का? हो, असं बरेचदा असं होतं की दुखत स्तनामध्ये असतं, म्हणजे त्याचा वेदनेचा भास स्तनामध्ये होत असतो, पण त्या वेदना उद्भवत कुठल्या तरी दुसऱ्या ठिकाणी असतात. म्हणजे उदाहरणार्थ एक अगदी 70 वर्षाच्या महिला गेल्याच आठवड्यात म्हणत होत्या की मला डाव्या स्तनात दुखत आहे, तर ते स्तनात दुखत नसून छातीत दुखत होतं आणि हे हृदयविकाराचं लक्षण असल्याचं समोर आलं, तर असं देखील होऊ शकतं. या व्यतिरिक्त मणक्याचे विकार किंवा बरगड्यांच्या आजूबाजूच्या स्नायूंचे दुखणे ह्यामुळे सुद्धा स्तनामध्ये वेदना भासतात. अच्छा, तसंच म्हणजे नसांचं इन्फ्लेमेशन किंवा नागिण हर्पीस झॉस्टर जो आजार आहे त्याच्यामुळे देखील काही महिलांना स्तनामध्ये दुखतं. तर अशी अनेक कारणं आहेत की ज्यामुळे स्तनामध्ये दुखतं, पण त्याचं कारण कुठेतरी वेगळं असतं. त्यामुळे जेव्हा एखादं दुखणं सहजपणे कमी होत नाही आहे, तर स्तनरोग चिकित्सकांना भेटून त्याचं व्यवस्थित विश्लेषण करून घेतलं पाहिजे, व्यवस्थित तपासण्या वेळच्या वेळी केल्या पाहिजे. सगळ्याचा अर्थ साधारणपणे असा निघतो की कोणत्याही प्रकारची वेदना ही स्तनांमध्ये असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणं आणि त्यानुसार आपण उपचार करून घेणं हे अत्यंत महत्त्वाचं ठरतं. धन्यवाद.